नमस्कार मंडळी माझा बळीराजा तुमच्यासाठी घेऊन आलाय घर बसल्या संपूर्ण माहिती व सरकारी योजना शेतीविषयक माहिती मग वाट कसली बटनावर क्लिक करा शेतीविषयक संपूर्ण माहिती व संपूर्ण बाजारभावाची माहिती घ्या फक्त एका क्लिक वर पाहुयात नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या बाजारपेठेचे दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार वीस चे सविस्तर कांदा बाजारभाव सर्व बाजार समितींचे बाजारभाव आपल्याला व्यवस्थित करण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा बाजार समिती उमराणामध्ये आज कमीत कमी बाजारभाव सातशे पन्नास रुपये क्विंटलप्रमाणे आहेत तर जास्तीत जास्त दोन हजार शंभर रुपये प्रमाणे बाजारभाव बाजार निघाला आहे तर सर्वसाधारण बाजारभाव बाजार एक हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल आहे चांदोड बाजार समितीमध्ये कमीत कमी बाजारभाव आज एक हजार रुपये क्विंटल प्रमाणे आहेत तर जास्तीत जास्त दोन हजार तीनशे रुपये क्विंटलप्रमाणे बाजारभाव हे आज मिळालेले आहेत तर सर्वसाधारण एक हजार आठशे पन्नास रुपयांनी कांदा भाव जस्त हा चांदवड बाजार समितीमध्ये आहे येवला बाजार समितीमध्ये सातशे रुपये क्विंटल कमीत कमी बाजारभाव आहे तर जास्तीत जास्त दोन हजार वीस रुपया येवला बाजार समितीत आज मिळालेला बाजारभाव आहे तर सर्वसाधारण एक हजार आठशे रुपये क्विंटलप्रमाणे बाजारभाव आहे देवळा बाजार समितीत सातशे रुपये कमीत कमी बाजारभाव हा मिळाला आहे तर जास्तीत जास्त दोन हजार दोनशे रुपये क्विंटल बाजारभाव हा निघाला आहे तर सर्वसाधारण एक हजार नऊशे रुपये क्विंटल प्रमाणे देवळा बाजार समितीत आज बाजारभाव आहेत नामपूर बाजार समितीमध्ये एक हजार रुपये कमीत कमी बाजारभाव मिळाला आहे तर जास्तीत जास्त दोन हजार शंभर रुपये क्विंटल नामपूरमध्ये आज जास्तीत जास्त दोन हजार शंभर रुपये क्विंटल बाजारभाव आहेत तर सर्वसाधारण एक हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल आहेत सटाणा बाजार समितीत नऊशे रुपये क्विंटल बाजारभाव आ कमीत कमी निघाला आहे तर जास्तीत जास्त दोन हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये बाजारभाव आज मिळाला आहे तर सर्वसाधारण एक हजार नऊशे रुपये क्विंटल बाजारभाव हा सटाणा बाजार समितीमध्ये निघालेला आहे त्यानंतर लासलगाव बाजार समितीमध्ये एक हजार रुपये कमीत कमी बाजारभाव आज मिळाला आहे तर जास्तीत जास्त दोन हजार एकशे सव्वीस रुपये जास्तीत जास्त क्विंटलला बाजारभाव लासलगावमध्ये निघाला आहे तर सर्वसाधारण एक हजार नऊशे रुपये क्विंटलप्रमाणे बाजारभाव आज आहेत तर पिंपळगाव बसून बाजार समितीमध्ये एक हजार रुपये क्विंटल कमीत कमी बाजारभाव निघाला आहे तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये क्विंटल बाजारभाव आज पिंपळगाव बसून बाजार समितीमध्ये मिळाला आहे तर सर्वसाधारण एक हजार सहाशे एकावन्न रुपये बाजारभाव आज पिंपळगाव बसूनमध्ये निघाला आहे तर बाजारभाव काही प्रमाणात आपल्याला थोडेसे आज कमी झालेले पावयास आज मिळत आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शूटपर्यंत पाहिल्याबद्दल